हाय गुड मॉर्निंग स्टुडंट्स हाव वाय यू आर ऑल आर फाईन व्हेरी गुड तर मुलांना आज पुन्हा एकदा आपण कोणता विषय शिकणार आहोत मराठी व्हेरी गुड सर्वांनी मराठीची वर आहे ती आता ओपन करायची आहे मराठीची वग सर्वांनी ओपन करायची आहे फास्ट सर्वांनी बाहेर काढली वकबुक आणि मी सांगते तो पेज नंबर आता ओपन करायचा आहे तर लास्ट लेक्चरला आपण शरीराचे अवयव हा लेसन घेतला बरोबर पार्ट्स ऑफ द बॉडी शरीराचे अवयव आपण थोडीशी याची एकदा रिव्हिजन घेऊया आणि मग नेक्स्ट कविताकडे जाऊया पेज नंबर ट्वेंटी सिक्स वकबुक पेज नंबर ट्वेंटी सिक्स सर्वांनी ओपन करायचं आहे ओके आपण याची एकदा रिव्हिजन घेऊया शरीराचे अवयव काय आहे शरीराचे अवयव ओके परत एकदा थोडीशी याची रिव्हिजन घेऊया ओके तर काय आहे पहिलं काउंट्या शरीराचं वय हेड हेड म्हणजे डोके डोळे कान नाक तोंड मान खांदा छाती बाहू हात कोपर पोट कंबर झांग पाय गुडघा आणि पाऊल ओके लास्ट लेक्चरला आपण ही सगळी रिव्हिजन घेतली होती बरोबर सर्वांना आठवतं आपण कवितेवरची आणि ह्याच्यावरची रिव्हिजन घेतली होती परत एकदा थोडीसं तुम्हाला लक्षात राहण्यासाठी घेतली ओके आता पेज नंबर सर्वांनी लास्ट कविता जी बाकी आहे ती लास्ट कविता आता ओपन करायची आहे पेज नंबर थर्टी सिक्स ओके वर पेज नंबर थर्टी सिक्स सर्वांनी आता ओपन करायचं आहे सर्वांनी पेज नंबर थर्टी सिक्स ओपन केलं तर कवितेचं नाव आहे भाजीच्या मळ्यात कवितेचं नाव काय आहे भाजीच्या मळ्यात ओके पेज नंबर थर्टी सिक्स सर्वांनी पेज नंबर थर्टी सिक्स ओपन करायचं आहे आणि सर्वांनी ही कविता ओपन करायची आहे कवितेचं नाव मी सांगितल्याप्रमाणे भाजीच्या मळ्यात ओके तर मुलांना भाजी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे भाजी म्हणजे काय तुम्हाला इथे पिक्चर्स ड्रॉइंग दिसतात कसले तरी ड्रॉइंग्स आहेत बाजूला ना हा काय दिसतो तुम्हाला वॉटरक्रूट दिसतो रेडिश लेडी फिंगर्स ऑनियन हां दिसतं सर्वांना तुम्हाला तर हे सर्व काय आहेत व्हेजिटेबल्स आहेत हे सर्व काय आहेत व्हेजिटेबल्स आहेत तर इंग्लिशमध्ये व्हेजिटेबल म्हणतात मराठीमध्ये काय म्हणतात भाजी मराठीमध्ये काय म्हणतात भाजी आणि इंग्लिशमध्ये व्हेजिटेबल म्हणतात आणि मराठीमध्ये भाजी म्हणतात हां तर भाजीच्या मळ्यात म्हणजे तुम्हाला शेत माहिती आहे खेती इंग्लि हिंदीमध्ये खेती म्हणतात हां जिथे व्हेजिटेबल जिथे भाज्या येतात शेतामध्ये हां तर एकदा भाजीच्या मळ्यात म्हणजे एकदा जे व्हेजिटेबल आहे त्यांच्या शेतामध्ये भाजींच्या शेतामध्ये भाजीच्या मळ्यात एकदा काहीतरी गंमत झाली आणि ती गंमत काय झाली ती आज आपण जाणून घेणार आहोत मी पहिला प्रथम ही कविता रीड करते आणि मग आपण चालीमध्ये बोलणार आहोत आणि मग मी तुम्हाला याची गोष्ट सांगणार आहे सर्वांनी पेज नंबर थर्टी सिक्स ओपन करायचं आहे हातामध्ये पेन्सिल घ्यायची आहे आणि मी जिथे रीड करेन तिथे पेन्सिलचं नोक ठेवायचं आहे सर्वजण रेडी आहात व्हेरी गुड तर कवितेचं नाव आहे भाजीच्या मळ्यात कवितेचं नाव काय आहे भाजीच्या मळ्यात ओके okay? भाजीच्या मळ्यात झाली काय गंमत जेवायला बसली भाज्यांची पंगत इवलीशी गवारताई सपाटून जेवली दुद्या झाला आडवा त्याला झोप लागली भेंडी मामी म्हणाल्या कसे आहेत मुळे काका कांदे आज जेवलात का कांद्याची स्वारी जेवेलच कशी त्यांची तर आज एकादशी ओके परत मी एकदा कविता रीड करते सर्वांचे पेन्सिल पाहिजे भाजीच्या मळ्यात भाजीच्या मळ्यात झाली काय गंमत जेवायला बसली भाज्यांची पंगत इवलिशी गावारताई सपाटून जेवली दुद्या झाला आडवा त्याला झोप लागली भेंडी मामी म्हणाल्या कशी आहेत मुळे काका कांदे भाऊ आज जेवलात का कांद्याची स्वारी जेवेलच कशी त्यांची तर आज एकादशी तर आता आपण ही कविता काय बोलणार आहोत चालीमध्ये बोलणार आहोत ओके सर्वांना समजली मी कविता रेडी केली तर ओके आता ही कविता आपण चाल लावून बोलायची आहे ओके बोला सर्वांनी सर्वांनी मागे बोलायचं आहे बोला भाजीच्या मळ्यात झाली काय गंमत जेवायला बसली भाज्यांची पंगत इवलीशी गवारताई सपाटून जेवली झाला आडवा त्याला झोप लागली भेंडी मामी म्हणाल्या कसे आहेत मुळे काका कांदे भाऊ आज जेवलात का कांद्याची स्वारी जेवेलच कशी त्यांची इतर आज एकादशी ओके परत सर्वांनी मागे बोलायचं आहे बोला, बोला। भाजीच्या मळ्यात झाली काय गमर जेवायला बसली भाज्यांची पंगत इवलीशी गावारताई सपाटून जेवली झाला आडवा त्याला झोप लागली भेंडी मामी म्हणाल्या कसे आहात मुळे काका कांदी भाऊ आज जेवलात का कांद्याची स्वारी जेवेलच कशी त्यांची तर आज एकादशी ओके परत एकदा बोलायची बोला भाजीच्या मळ्यात झाली काय गंमत सर्वांनी बोलायचं सर्वजण बोलतात ना हा भाजीच्या मळ्यात झाली काय गंमत जेवायला बसली भाज्यांची पंगत इवलीशी गवारताई सपाटून जेवली दुद्या झाला आडवा त्याला झोप लागली भेंडी मामी म्हणाल्या कसे आहात मुळे काका कांदे भाऊ आज जेवलात का कांद्याची स्वारी जेवेलच कशी त्यांची तर आज एकादशी तर मुलांना एके दिवशी काय झाले भाजीच्या मळ्यात झाली काय गंमत भाजीच्या मळ्यात म्हणजे भाजीच्या जे शेतामध्ये होती त्या शेत आहे त्याच्यामध्ये काय झाली एक गंमत झाली काय झाली एक गंमत आणि ती गंमत काय झाली ती आता पण भोगूया ओके तर काय गंमत झाली जेवायला बसली भाज्यांची पंगत जेवायला बसली भाज्यांची पंगत पंगत म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती असेल तुम्ही लग्नामध्ये गेले की पूर्वीच्या काळी सर्व अशी पंगत एक पंगत बसायची की ज्याच्यामध्ये सर्वजण एकत्र जेवायला बसायचे अशी टेबल मांडायचे आणि त्या टेबलावरती सर्वजण एकत्र जेवायला बसायचे आणि तिथे तुम्हाला काय हवं नको असेल ते तुम्हाला समोर आणून देत होते हा आता कशी बुपे असतात की तुम्हाला स्वतःला जाऊन तुम्हाला जेवण घ्यावं लागते उभं राहून जेवावं लागतं हा माहिती आहे ना सर्वांना पण पहिल्याच्या पूर्वीच्या काळी अगोदर काय होत असेल सर्वजण एकत्र जेवायला बसत असत एकत्र टेबलावरती जेवायला बसत असत आणि तुम्हाला जे काय हवं नको असेल ते तुम्हाला लोक वाढायला येत असतील आणि तुम तुम्ही सर्वजण एकत्र मिळून असे जेवायला बसत असतील त्याला काय म्हणतात पंगत त्याला काय म्हणतात पंगत तशी एके दिवशी काय झाली भाज्यांची पंगत सर्वजण ता जे भाजी होते व्हेजिटेबल्स होते सगळ्या ज्या भाज्या होत्या ते सर्वजण एकत्र जेवायला बसलेत भाज्यांची काय बसली पंगत जेवायला बसली सर्व भाज्या ज्या होत्या ते एकत्र जेवायला बसल्या आणि तशी भाज्यांची काय बसली जेवायला पंगत एकत्र एक जेवून बसणे त्याला पंगत म्हणतात ओके तर अशी एक दिवशी भाज्यांची पंगत जेवायला बसली आणि एवलीशी गवारता सपाटून जेवली इवलीशी गवारताई गवार माहिती आहे गवार गवार सर्वांना गवारी अशी ग्रीन कलरची अशी लांबट अशी भाजी असते ती अशी बारीक बारीक चिरून त्याची भाजी करते तुम्हाला माहिती आहे गवारीची भाजी हां तर इवलीशी ती ग ती इवलीशी म्हणजे काय एकदम छोटीशी गवारशी छोटी आणि लांबट असते अंगालाशी बारीक असते आणि लांबट असते आणि ती गवारतई कशी जेवली इवलीशी म्हणजे छोटी अशी छोटी गवारतई सपाटून जेवली म्हणजे सपाटून म्हणजे एकदम प्लेट एकदम साफ करून जेवली तिला जेवण आवडलं म्हणून प्लेटमध्ये काहीच न ठेवता एकदम अशी आवडीने सपाटून जेवली ताट पूर्ण तिने क्लीन करून आवडीने ती जेवली त्याला काय म्हणतात सपाटून जेवली म्हणजे पूर्ण ताट क्लीन करून आवडीने जेवतात ना तशी ही इवलिशी गवारताही होती ती कशी जेवली एकदम सपाटून जेवली आणि दुधा झाला आडवा त्याला झोप लागली इवलिशी गवारताही सपाटून जेवल्यानंतर जो दुधी होता दुधी भोपळा तुम्हाला माहिती आहे ग्रूट हां जो दुधी भोपळा ज्याला लॉके म्हणतात हिंदीमध्ये लॉके म्हणतात ना तो तो कसा झाला आडवा तो खाली झोपला दिसतं झ झोपताना तो जमिनीवरती झोपला दुध्या झाला आडवा त्याला झोप लागली त्याला जेव त्याला पण जेवण भरपूर आवडलं होतं आणि तो खूप जेवला त्यामुळे तो कसा झाला आडवा झाला दुधा कसा झाला आडवा होऊन त्याला काय लागली झोप लागली जेवण खूप जास्त झालं तुम्ही बघा कधी संडेला आता तर तुम्ही घरीच आहेत पण तेव्हा जेव्हा स्कूलमध्ये जात होता संडेला एक दिवस घरी असला की तुम्ही पण खूप असं आवडीने मम्मी तुमच्या आवडीचे जेवण बनवायचे आणि तुम्ही पण दुपारी झोपता ना तसं दुधीचं पण तसंच झालं जो बॉटर होता तो कसा झाला खूप जेवला आणि तो आडवा झाला आणि त्याला काय झालं लागली झोप लागली झोप म्हणजे झो सोना झोपताना आपण सो जाते हा तसं दुधीला काय लागली झोप लागली नंतर भेंडी मामी म्हणाल्या कसे आहात मुळे काका हे भेंडी मामी दिसतात भेंडी मामी आणि मुळे काका भेंडी म्हणजे लेडी फिंगर्स आणि मुळा म्हणजे काय रेडिश ओके तर भेंडी म्हणजे लेडी फिंगर्स मुळा म्हणजे रेडिश तर मी तुम्हाला सांगितलं ले लेडी फिंगर्स आणि रेडिश हे दोघं एकमेकांना खूप दिवसांनी भेटले होते भेंडी मामी म्हणाल्या कसे आहात मुळे काका तुमचा समजा फ्रेंड तुम्हाला खूप दिवसांनी भेटला तुम्ही त्याला हाय हॅलो करतात ना हवायू असं विचारतात ना हां तसंच ही भेंडी मामीने मुळे काकांना विचारलं की भेंडी मामी म्हणाल्या तुम्ही कसे आहात मुळे काका म्हणजे हवायू हवा असं तुम्ही तुमच्या फ्रेंडला विचारत ना तसे त्यांनी पण विचारलं कसे आहात मुळे काका ओके आणि कांदे भाऊला तिने विचारलं की भाऊ तुम्ही जेवलात का हां तुम्ही पण कुठे पार्टीला वगैरे गेलात तुम्ही कोणाच्या पार्टीला वगैरे गेलात तर तुम्हाला तिकडे विचारतात ना की तुम्ही जेवलात का जे पार्टी जे अरेंज करतात तिकडे जे असतात जे तुम्हाला बोलवतात ते तुम्हाला विचारतात का तुमचं जेवण झालं का असं विचारतात ना तसंच मेंढी मामीने मुळे काकांना पहिलं काय विचारलं की तुम्ही कसे आहात बरे आहात का आणि कांदे भाऊंना काय म्हणाले की कांदे भाऊ तुम्ही जेवलात का हां तर कांदे म्हणाले की कांद्याची स्वारी जेवेलच कशी त्यांची तर आज एकादशी कांदे म्हणाले की माझी स्वारी आज जेवेलच कशी कारण आज माझी काय आहे एकादशी आणि एकादशी म्हणजे काय की ज्या दिवशी हिंदू जे आहेत त्यांना माहिती असेल की त्यांचा फास्ट असतो उपवास असतो की त्या दिवशी आपण काहीच खात नाही सर्वांना माहिती असेल एकादशी हा काय एक, का एक उपवास आहे की ज्या दिवशी आपण काहीच खात नाही बरोबर तर कांदेबाऊचं तसंच होतं कांदेबाऊ काय बोलले की कांद्याची स्वारी जेवेलच कशी त्यांची तर आज एकादशी एकादशी म्हणजे फास्ट त्यामुळे कांदेबाऊ सुद्धा जेवलं नव्हती कारण त्यांची काय होती, होती? एकादशी तर एके दिवशी परत मी तुम्हाला एक्सप्लेन करते भाजीच्या मळ्यात काय झाली गंमत झाली आणि जेवायला बसली भाज्यांची पंग जे भाजी भा होते ना ते सर्वजण हे बघा इकडे पंगतीत बसले दिसतात तुम्हाला ताट सर्वांची वाढली आहेत हा तर जेवायला कोण बसली भाज्यांची पंगत बसली इवलीशी गवारताई सपाटून जेवली जी इवलीशी गवारताई होती ती कशी जेवली एकदम सपाटून आवडीने जेवली आणि दुध्या झाला आडवा त्याला झोप लागली बॉटल ग्रूड होता जो बॉटल ग्रूड तो त्याला पण जेवण आवडलं होतं आणि तो कसा झाला एकदम आडवा झाला होता जेवण तू खूप आड जेव जेव खूप जास्त जेवला म्हणून तो कसा झाला आडवा आणि त्याला काय लागली झोप लागली त्याला काय लागली झोप लागली नेक्स्ट भेंडी मामी म्हणाल्या कसे आहात मुळे काका जी भेंडी मामी होत्या त्या मुळे काकांना काय बोललेल्या की हवा यू तुम्ही कसे आहात बरे आहात का आणि कांदेभाऊला काय म्हणाले कांदेभाऊ तुम्ही जेवलात का त्याच्यावर कांदेभाऊ काय म्हणाले की नाही कांद्याची स्वारी जेवेलच कशी त्यांची तर आज एकादशी कांद्याची काय होती आज एकादशी आता आपण कविता परत एकदा रीड करणार आहोत ओके सर्वजण रेडी आहात बोला भाजीच्या मळ्यात झाली काय गंमत जेवायला बसली भाज्यांची पंगत इवलीशी गवारताई सपाटून जेवली दुधा झाला आडवा त्याला झोप लागली भेंडी मामी म्हणाल्या कसे आहेत मुळे काका कांदी भाऊ आज जेवलात का कांद्याची स्वारी जेवेलाच कशी त्यांची इतर आज एकादशी ओके परत एकदा आपण ही कविता बोलणार आहोत ओके बोला भाजीच्या मळ्यात झाली काय गंमत जेवायला बसली भाज्यांची पंगत इवलीशी गवारताई सपाटून जेवली दुध्या झाला आडवा त्याला झोप लागली भेंडी मामी म्हणाल्या कसे आहेत मुळे काका कांदे भाऊ आज जेवलात का कांद्याची स्वारी जेवेलच कशी त्यांची तर आज एकादशी ओके तर आता तुम्हाला काय करायचं आहे ही जी कविता आहे ही, ही जी पोयम आहे ती मराठीच्या नोटबुक मध्ये आता लिहून काढायची आहे ओके नेक्स्ट लेक्चरला आपण या कवितेचे क्वेश्चन आन्सर्स लिहिणार आहोत रिकाम्या आणि एका शब्दात उतरली आहे इन द ब्लँक्स आणि क्वेश्चन आन्सर्स आपण नेक्स्ट लेक्चरला लिहिणार आहोत आता फक्त तुम्हाला एक कविता बघून मराठीच्या नोटबुकमध्ये कम्प्लीट करायची आहे आणि ही कविता लर्न करायची आहे सर्वांना समजलं ओके